तर आजच्या प्रकरणामध्ये आपण पाहू खेळ मेंढ्याचा आजार आणि प्रथम उपचार याच्यामध्ये मागील तासिकेला पाहिलं आपण गडसर पाहिलं त्याच्यानंतर अंत्रविषय पाहिलं असे तीन चार रोग आजार पाहिलं त्याच्यानंतर एक दुसरा आजार तो आपण संसर्गजन्य गर्भपात बहुतांशी सर्वच जनावरांना गाय म्हैस बकरी मेंढी अशा प्रकारच्या जनावरांना होणारा हा आजार असतो ज्याला ब्रुसेलोसिस म्हणतो आपण. हा ब्रुसेलोसिस जो आजार असतो हा ब्रुसेला अबार्टस नावाच्या जीवाणूमुळे होत असतो आणि हे जे जीवाणू असतात ब्रुसेला अबार्टस हे जे जीवाणू असतात हे जीवाणू खास करून गर्भाशयाच्या आजारामधून उद्भवणारे हे जीवाणू असतात. खास करून ज्या गाईचं किंवा ज्या बकरीचं गर्भाशय बरोबर निघला नसेल किंवा त्याच्यामध्ये पायोमेट्रा झालेला असेल पच झालेला असेल गर्भाशय खराब झालेला असेल अशा वेळेस त्या गर्भाशयाच्या भागामध्ये अशा प्रकारचे जीवाणू असतात आणि मग अशा जीवाणूंचा संपर्क बाकी इतर जनावरांना जर झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय दिसतं लक्षणे दिसतात. याचे मुख्य लक्षण म्हणजे असं की जेव्हा जनावर माझावर येत असते माझावर आले तरी ते फडत नाही आणि फडली तरी ते मधातच तिचा एबॉर्शन होत असतो असं वारंवार त्याच्यामध्ये घडत असतात. जनावर चांगली पाहायला दिसतात चाराला चारा पण खातात परंतु राहणीमानसुद्धा चांगला असतो परंतु त्यांच्या प्रजनन क्रियेमध्ये कुठंतरी वेगळंपणा जाणवत असतो. कधी कधी माझावर येत नाही आणि समजा माझावर जरी आले तरी फलधारणा होत नाही आणि समजा फलधारणाही जरी झाली तरी ते पूर्णपणे गर्भधारणापणा सक्सेस होत नाही पूर्ण बाळंतपण होत नाही अशा प्रकारचे हे आजार लक्षणे आपल्याला या संसर्गजन्य गर्भपातामध्ये दिसत असतात. आणि अशा प्रकारची गर्भपाताची जर आपल्याकडे जनावर जर असतील ती यांना व्यवस्थितपणे गर्भातून बाहेर काढणे किंवा जे जमण्यालायक असेल किंवा जिच्यावर उपचार करू नये ती जमण्यालायक असेल तर अशा जनावरांचं संगोपन करू शकता परंतु बाकी इतर जनावर तुम्हाला विकल्याशिवाय पर्याय नसतो. काऊन त्याच्यावर जर बिनाफालतू जर तुम्ही जर आहार व्यवस्थापनाचा खर्च जर केले तर तुमच्याकडून आउटपुट त्याला मिळणारा जो उत्पन्न आहे हा उत्पन्न मिळणार नाही. तर अशा प्रकारचा ह्या आजारावर ब्रुसेला अबार्टस ज्याला म्हणतो आपण कॉटन 19 स्ट्रेन ही जी वॅक्सिन आहे ही वॅक्सिन जर तुम्ही जर लावली ही वॅक्सिन जर त्या जनावरांना जर लावले तर अशा प्रकारचे संसर्गजन्य गर्भपात होण्यासाठी तुम्ही त्या जनावरांना आळा घालू शकता किंवा त्याचा संसर्ग होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नेमकं संसर्गजन्य गर्भपात कशामुळे झालं याचं निदान करून त्याच्यावर वैद्यकीयांच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर उपचार जर केले तर त्या जनावरांचा याच्यापासून होणारा जो नुकसान आहे हा नुकसान आपण टाळू शकतो अशा प्रकारचा हे संसर्गजन्य गर्भपात. त्याच्यानंतर दुसरा आजार आहे माता ज्याला म्हणतो आपण याला सुद्धा बेबी म्हणतो आपण याला फॉक्स चिकन फॉक्स ज्याला म्हणतो फाऊल फॉक्स ज्याला म्हणतो अशा प्रकारचा आजार आहे. हा फॉक्स नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार फॉक्स नावाचा जो विषाणू असतो त्या विषाणूमुळे हा आजार होत असतो. बहुतांशी ह्या आजाराची लागण झाल्यास जनावर खूप खराब होत असतात याचं कारण की त्यांच्या स्लेसिबल त्वचेवर जसं काशीच्या भागावर खूप असे डॉट्स येत असतात फुळ्या येत असतात फुडफुड्या येत असतात जिभेला फुड्या येतात फडफुड्या येत असतात त्याच्या डोळ्याला हे येत असतो त्याच्या स्तनाच्या भागाला फुडफुड्या येत असतात आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खूप टेम्परेचर असतो जवळपास 104 ते 107 डिग्री सेल्सिअस फॅरनहाइट एवढा टेम्परेचर असतो आणि ह्या टेम्परेचरमध्ये खूप जनावर थकतात त्यांची शरीर जे अवयव असतात ते डॅमेज होत असतात परिणामतात अशा प्रकारचे जे जनावर असतात ते दूध बंद करत असतात जे मशागतीचे काम करण्याचे जनावर असतात ते काम करू शकत नाही. तर अशा प्रकारच्या जनावरांना व्यवस्थितपणे उपचार करणे हे महत्त्वाचं असते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही या जनावरांना जर उपचार जर केले त्यांच्या सल्ल्यांच्या हिशोबाने तर तुम्हाला अँटीबायोटिक औषधाचा वापर करावा लागेल त्याच्यासाठी इंजेक्शन आहे ऑक्सीटेट्रासायक्लिन
ऑक्सीटेट्रासाइक्लिन हे जर तुम्ही जर 20 ml आयवी जर तुम्ही जर लावले तर त्या जनावरांना थोडाफार रिलीफ होईल आणि अशा प्रकारचे अँटीबायोटिक औषधांचा वापर जर केले तर त्या जनावरांना तेवढंच फायदा होईल. आणि ज्या ठिकाणी जखमा झाली असतील जसं जिभेला जखमा झाली असतील तर त्या ठिकाणी जर तुम्ही जर तुमच्याकडे मलई असेल मलई लावा किंवा ग्लिसरीन असेल ग्लिसरीन लावा. आणि तात्पुरता बाहेरचा जो झालेल्या जखमा असतात त्यांच्यावर कसल्याही प्रकारची अँटीसेप्टिक मलम लावले जसं हिमेक्स आहे किंवा लॉरेक्झोन आहे किंवा साधा तुमच्याकडे इलाज जर असेल तुमच्याकडे हळदी पावडर असेल तर हळदी पावडरचा जर तुम्ही वापर जर केले तर तो अँटीसेप्टिक म्हणून त्याचं सुद्धा काम करू शकेल. अशा प्रकारच्या जर औषधांचा जर तुम्ही जर वापर जर केले तर त्या जनावरांना थोडंसं आराम मिळेल अन्यथा मिळणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की अशा जे आजार असतात ह्या आजारावर जर तुम्ही जर वॅक्सिनेशन जर केले महत्त्वाचं म्हणजे वॅक्सिनेशन हे गरजेचं आहे. वॅक्सिनेशन करत असताना या दैवी आजारावरचा एफ डी जे टी व्ही ही जी वॅक्सिन जर तुम्ही जर लावले तर त्या जनावरांना फारच आजार होणार नाही. बहुतांशी मानवामध्ये सुद्धा अशा प्रकारचा आजार आहे आणि याच्यावर सुद्धा पहिल्याच वेळेस त्याचं वॅक्सिनेशन करतात. वॅक्सिनचं नाव आहे एफ डी जी टी व्ही फ्रीज डायट गॉट टिश्यू वॅक्सिन. अशा प्रकारचं याचं लॉंग फॉर्म आहे. असं जर तुम्ही जर ह्या जनावरांना जर वॅक्सिनेशन जर केले खास करून 1 ml 14 वर्षाच्या आतमधील मुलं सॉरी जनावरांना जर लावले किंवा बकऱ्यांना सुद्धा लावले तर याच्यापासून तुम्हाला त्या जनावरांचं रोगापासून मुक्तता मिळेल. किंवा संकरित जनावर असेल किंवा विदेशी जनावर असेल तर त्यांना टिश्यू कल्चरची वॅक्सिन जर लावले तर अशा प्रकारचा देवी जो हा आजार असतो हा आजार येणार नाही आणि अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारापासून त्यांचं बचाव होऊ शकतो. तर अशा प्रकारचे साधारणपणे हे बकऱ्यांना येणारे आजार असतात. ह्या आजाराच्या व्यतिरिक्त एक दुसरा आजार सांगतो मी तुम्हाला, लाड्या खुरखुर ज्याला म्हणतो. लाड्या खुरखुर याला FMD म्हणतो आपण. फूट अँड माउथ डिसीज ACR1, ACR2 अशा प्रकारचे याचे व्हायरस असतात. हा विषाणूजन्य आजार आहे. अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार असलेला हा जर इन्फेक्शन त्या जनावरांना जर झाले तर याच्यामध्ये मुख्य लक्षण म्हणजे असं की त्या जनावरांना ताप येतो. 160 डिग्री फॅरनहाइट पर्यंत याचा तापमान येत असतो. महत्त्वाचं म्हणजे की जनावर बेचैन होत असतो. खास करून जनावरांचे जे खूर असतात जे पायाचे जे 2 खूर असतात त्या खुरांच्या मधोमध याचे फोडे येत असतात, जिभेला फोडे येत असतात आणि मग जनावर काय होत असतो, चारा पाणी खाऊ शकत नाही, चालू शकत नाही, खूप वेदना असतात. आणि अशा प्रकारचे जर त्यांना जर कडा जर असह्य झाले आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खुरामध्ये जे जखमा होत असतात त्या जखमा काय होतात, व्यवस्थित साफ होत नाही आणि परिणामतः याच्यामध्ये अळ्यासुद्धा पडत असतात, तोंडामध्ये सुद्धा अळ्या पडत असतात. आणि म्हणून जेव्हा कमी असतो अशा प्रकारच्या कमी संसर्ग जाण्या असणाऱ्या ज्या जनावरांचे जे असतो त्यांना जर व्यवस्थित जर वैद्यकीय सल्ल्यानुसार जर उपचार जर केले नाही तर त्या जनावरांचा मृत्यूमुखी सुद्धा होऊ शकतो. साधारणपणे असे जे जनावरांचे झालेले जे जखमा असतात ह्या जखमा व्यवस्थितपणे ड्रेसिंग करून घेणे, पायातल्या जखमा असतील तर त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड टाकून पूर्ण साफ करून घेणे, किंवा अँटीसेप्टिक स्प्रे असेल तुमच्याकडे जसं टॉपिक केअर स्प्रे आहे, लॉरेक्झोन स्प्रे आहे, अशा प्रकारचा स्प्रेचा सुद्धा वापर करू शकता. किंवा तुमच्याकडे स्थानिक लेवलवर हळदी असेल, हळदीचा लेपसुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा हिमेक्स मलम असेल किंवा लॉरेक्झोन मलम असेल अशा प्रकारचा मलमाचा सुद्धा तुम्ही वापर करून त्याच्या जखमा तुम्ही थांबवू शकता. परंतु याच्यावर जर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन जर त्याच्यावर जर योग्य उपचार जर घेतले, साधारणपणे स्ट्रेप्टोपेनिसिलिन हा इन्फेक्शन आहे 2.5 ग्रॅम हा इन्फेक्शन जर तुम्ही जर कंटिन्यूपणे जर 3 दिवस जर लावले तर त्यांच्या जखमा कंट्रोल होऊ शकतील. परंतु हा इलाज प्रथम उपचार इलाज आहे. जर त्या आजारापासून वंचित करण्यासाठी किंवा तो आजार हा कायमचा कमी करण्यासाठी त्या जनावरांना
वैक्सीनेशन लावणे हे महत्त्वाचं असते. त्याच्यासाठी वैक्सीन भरपूर महाराष्ट्र सरकार ने खूप मोठ्या प्रमाणात वैक्सीनचा पुरवठा केलेला आहे. ज्याला तो FMD वैक्सीन म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा रक्षारोग अशा प्रकारची जी वैक्सीन आहे ही वैक्सीन जर तुमच्या जनावरांना 6 महिन्यातून एकदा जर लावले तर त्या जनावर तुमचे खराब होणार नाही, त्या जनावरांना तो आजार येणार नाही. तर अशा प्रकारचं हे सुद्धा लाड्या कुरकुर ज्याला FMD म्हणतो आपण, त्याला चौफुरा म्हणतात आपल्या मोठ्या भाग आपल्या भागाकडे. तर अशा जनावरांचा कंट्रोल होऊ शकतो, परंतु वॅक्सिनेशन हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. तर अशा प्रकारचे हे आजार आपल्याला खास करून शेड्या मंडळामध्ये दिसत असतात. याच्या व्यतिरिक्त आजाराच्या बाबतीत जर विचार जर केलं तर जनावरांचे जे शेळ्या मेंढ्या असतात ह्या शेळ्या मेंढ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात जे कृमी असतात ह्या कृमीचा मोठा इन्फेक्शन होत असतो. पोटामध्ये असणाऱ्या कृमी असतात, चपटे कृमी असतात, गोल कृमी असतात, पट्ट कृमी असतात. आणि याच्या व्यतिरिक्त पिसवे असतात, चांबी असतात, वेगवेगळ्या टिप्स असतात. अशा प्रकारचे आपल्याला मोठ्या प्रमाणात हे आजार जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच अशा प्रकारचे हे सुद्धा कृमी आणि परोपजीवी कीटक यांचं सुद्धा खूप मोठा नुकसान होत असतो. नुकसान होत असताना जनरली आपण पाहतो की बकऱ्यांना शेळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात जंत होत असतात. आणि अशा प्रकारचे नेमकं आपल्या जनावरांना कसल्या प्रकारचे जंत आहेत, जसं गोल जंत असेल तर अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारची औषधं मार्केटला अवेलेबल आहेत. तर अशासाठी तुम्हाला अल्बेंडाझोल किंवा फ्लुकेंडाझोल किंवा नेलजम किंवा निलवर किंवा वेगवेगळ्या कंपन्या येत असतात. बँडिकाइंड आहे, बँडिकाइंड प्लस आहे, फ्लुकेंडाझोल आहे, फेंडिकाइंड आहे, वेगवेगळ्या कंपन्याच्या वेगवेगळ्या प्रकार. परंतु हे जे औषध आहे हे औषध जर तुम्ही जर त्या जनावरांना जर जंतांचा औषध म्हणून वापरले आणि प्रत्येक वेळेस पावसाळ्याच्या सुरुवातीला एवढंच नाही तर बकऱ्यांना खास करून महिन्यातून एकदा फक्त गाभण जनावरांना देऊ नका. जे खाली जनावर असतात अशा प्रकारच्या जनावरांना जंतनाशक औषधांचा वापर जर तुम्ही जर वैद्यकीयांच्या सल्ल्यानुसार जर खास करून जर तुम्ही जर दिले तर त्या जनावरांना जंतांची बाधा होणार नाही. त्याच्यानंतर पाहू आपण परोपजीवी कीटक. परोपजीवी कीटक आपल्याला माहितीच आहे बकऱ्यांना, बकरे ह्या केसाड प्राणी असल्यामुळे त्यांच्यामध्ये परोपजीवी कीटक हा मोठ्या प्रमाणात असतात. जसं ओवा आहे, पिसवे आहे, चांखीड आहे, आणि ह्या सर्व किंवा एक वर्म ज्याला म्हणतो, गजकरण ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे आपल्याला मोठ्या प्रमाणात आजार दिसत असतात. खास करून हे स्किनचे डिसीज, हे सर्व आजार ह्या त्या जनावरांना स्किन होत असतो, स्किनचा इन्फेक्शन होत असतो. परिणामतः त्या जनावरांचे केस निघत असतात किंवा ते जनावर हे काय करतात, सगळे उवा पिसवे चांखीळ हे काय करतात, शरीरातल्या रक्तपेशी काय करत असतात, रक्तांचा वापर करत असतात. आणि मग हे सर्व जर त्याच्या शरीरामधला रक्त घेऊन घेतले तर त्याच्या बॉडीला कसल्या प्रकारचं रक्त मिळेल का, ते काय होतील, उपशीत होतील. परिणामतः खालेला अन्न हा रक्तामध्ये डायव्हर्ट होत असतो आणि तो जर रक्त जर ओवा पिसवे खात असेल तर अशा वेळेस काय होणार, ते जनावर महत्त्वाचा म्हणजे पंडुरोगामध्ये चालले जातील आणि प्न्युमोनिया होईल. तर अशा प्रकारचे जे आजार असतात ते आजार होऊ नये म्हणून त्या जनावरांना आयव्हरमेक्टिन किंवा जंतांचा आजार याचबरोबर त्यांना खाद्याचे औषध देणे गरजेचं आहे. फायबर किती त्याला म्हणतो, आयव्हर मिक्तीन हा औषध देणे गरजेचं आहे. याच व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या जनावरांना उवा पिसवे झालेले असतील तर अमित्राज आहे किंवा बुटाक्लोर आहे, बुटाक्स आहे, अशा प्रकारच्या औषधांची जर तुम्ही जर फवारणी जर केले तर त्या जनावरांना उवा पिसवे याच्यापासून मुक्तता मिळेल आणि मुक्तता मिळाल्यानंतर त्यांची आरामदायक परिस्थिती निर्माण होईल. आणि साहजिकच अशा याच्यामधून दूर असल्यामुळे ह्या संसर्गापासून दूर राहिल्यामुळे ते जनावर चांगले राहतील, त्यांचं शरीर चांगलं राहील आणि महत्त्वाचापासून त्याच्यापासून मिळणारा जो उत्पादन आहे हा सुद्धा चांगला राहील. तर अशा प्रकारचे जनावरांचं डिवर्मिंग करणे, निर्जंतुक करणे,
त्याच्यानंतर जनावरांच्या शरीरावर इतर कीटक असतील त्यांचा नायनाट करणे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्या जनावरांना झालेल्या आजारावर योग्य ते पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करून घेणे, तरच व्यावसायिक रूप तुमच्या जनावरांना प्राप्त होईल किंवा तुमचं जे काही ज्या उद्देशाने तुम्ही एक व्यवसाय सुरू केलेले आहात त्या व्यवसायाला एक वेगळी चालना मिळेल. आजच्या प्रकरणामध्ये हे एवढं.